कारागृहातील कैद्यांमधल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी राज्यातील कारागृह प्रशासन सतत प्रयत्न करत असतं. कोल्हापुरातील कळंबा कारागृह सुद्धा असाच एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बघूयात कसा होता हा कार्यक्रम. हे कोणी प्रोफेशनल कलाकार नाहीत किंवा कोणत्या संगीत आणि कला महाविद्यालयातले विद्यार्थीही नाहीत. हे आहेत कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारे कैदी. कैद्यांमध्ये सकारात्मक विचार रुजावा यासाठी कळंबा कारागृह प्रशासनानं टिमिराकडून तेजाकडे या कार्यक्रमाचं आयोजन केलं. कारागृह प्रशासनाचा सुधारणा व पुनर्वसन हा मोठा आहे. कारागृहातला बंदी हा समाजातूनच आलेला असतो. त्याच्या विचारात विचारसरणीत बदल करून त्याला पॉझिटिव्हली समाजभिमुख बनवून त्याला पाठवणं ही कारागृहाची जबाबदारी आहे. या कार्यक्रमाला कोल्हापुरातल्या अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळे बंदीजनांचा हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात कारागृह प्रशासन यशस्वी झालं. विशेष उल्लेख आहे माझ्या बंदी बांधवांचा की त्यांनी नो लेस दॅन प्रोफेशनल कलाकार इतका चांगला कार्यक्रम आपल्याला करून दाखवलेला आहे. वी आर लुकिंग फॉरवर्ड की हे कोल्हापूर शहरातल्या लोकांना पण आमच्या बंद्यांचं टॅलेंट कळावं. हे कैदी कधीतरी आपली शिक्षा पूर्ण करून पुन्हा समाजात परतणार आहेत. त्यावेळी समाजानं त्यांच्याकडे सकारात्मकपणे पाहावं यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाला मान्यवरांनीही अनोख्या शैलीत दाद दिली. हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. मेरे सीने में ना सही तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए. तिमरा तून तेजाकडे जाता नाही जी आग मी आज कळंबा प्रशासन आणि बंदी बांधवांच्या मनात मी पाहिलेली आहे ती आग पुढे त्यांनी ठेवायलाच पाहिजे, कॉन्टिन्यू ठेवावा हे माझा त्यांना आव्हान आहे. या कैद्यांनी महालक्ष्मीचा गोंधळ, पोवाडा, सैराटमधील झिंगाट यासारखे अनेक डान्स परफॉर्मन्स इथं सादर केले. कारागृहातल्या या कार्यक्रमाला अनेकांनी सहकुटुंब हजेरी लावली. प्रत्येक बंद्यांच्या मध्ये सुप्तगुण इथं लपलेले आहेत. ते या ठिकाणी आम्हाला ते सुप्तगुण त्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी आज या कारागृह प्रशासनाने आम्हाला एक संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं आम्ही आज सोनं करीत आहोत. आमच्या मनाला खरोखर ही गोष्ट पटत नाही की हे इथल्या बंदिवासातल्या लोकांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय. अतिशय एक्सलंट प्रोग्राम. कैद्यांच्या हातून घडलेल्या चुकांमुळे आज ते जन्मठेपेची शिक्षा भोगतायत. पण अशा कैद्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कळंबा कारागृह प्रशासनानं केलेला हा प्रयत्न कौतुकास्पदच म्हणावा लागेल. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.